राजकन्या कृषी पर्यटन केंद्र महाराष्ट्रातील शिवजन्मभूमीत जुन्नर तालुका पर्यटनामध्ये चला शेतावर जाऊया, कृषी पर्यटनात राहूया, क्षणभर का होईना एक वेगळे विश्व पाहूया। घरगुती झक्कास अस्सल मराठमोळी चव, शुद्ध शाकाहारी महाराष्ट्रीयन जेवण यासह राहण्याची उत्तम सोय, शांत आणि सुंदर निसर्गरम्य परिसर, किलबिल करणारे पक्षी, हिरव्यागार शिवारामध्ये वसलेलं राजकन्या कृषी पर्यटन केंद्र। मी पण आता आपल्या सरकारच ऐकतोय, मला अशी माहिती मिळते। मी माझ्या प्रचाराच्या रंगमाळीमध्ये बीडला होतो आणि एक खासगी कार्यक्रम होता लग्नाचा, त्या लग्नाच्या समारंभामध्ये मी असताना ही न्यूज मला त्याच्यानंतर लग्नात मी येताना कळली। ते कळल्याच्या नंतर असं कळलं की माझी पत्नी धर्माळा या गावी, माझी बहीण, माझे सर्वजण जे गेले, दोन चार जण गेले असता, तिथे कुणीतरी कदम नावाचा कोण आला होता। एक त्यांनी काय खूप घाण शिव्या दिल्या आणि कोयता आणि इळा या दोन हत्यार घेऊन आला। कोयत्याचा वार चुकला माझ्या पत्नीवर केलेला, तो वार चुकल्याच्या नंतर त्यांनी ती खुर्ची तुटली आणि एक मुलाला ज्यांनी बघितलं, ती मुलं तिथे बसलेली होती, त्यांनी ती खूप अडवायचा प्रयत्न केला तर त्या मुलाचा हाताला बरीच जखम झाली होती। आणि दुसरा वार त्याचा कोयता चुकला, आता तुमचा विळा येणं करायचा प्रयत्न केला, एवढ्यात तो परत पुन्हा पोलिसला यायला, त्या लोकांनी ती सोडवासोडी केली होती। तिची मग बालेबाल पत्नी माझी त्याच्यातून वाचली। त्याचं म्हणणं असं होतं की तुम्ही राष्ट्रवादीच्या लोकांनी इथे बोलायचं सुद्धा नाही, आम्ही भारतीय जनता पार्टीचेच आहोत, एवढंच बोलत होता। अशा पद्धतीची त्याची प्रतिक्रिया होती, एवढं मी ऐकले। या गोष्टी जर करायला म्हणजे हे गुंड सोडायचं काम भारतीय जनता पार्टी करते असं मला वाटतं। हा आपसी वादाचा विषय आहे आणि आपल्या पत्नी त्या गावातून बाहेर पडल्यानंतर हा प्रकार झाला? नाही, हे चुकीचं बोलतायत। पत्नीवर डायरेक्टली अटॅक केलेला आहे। पत्नीची ज्या खुर्चीवर बसली होती ती खुर्ची अक्षरशः तुटली। पोलीस प्रशासन चुकीचं बोलतंय आणि हे राजकीय दबाव कुठे बोलतंय काय मला माहित नाही, पण पोलीस जे कोण बोलताय ते चुकीचं बोलताय। तर अख्खं गाव साक्षीला आहे, त्याच्यामुळे पोलीस, मी काही पोलिसाची कोणाची बोललो नाही, मला ती माहित नाही पोलीस काय बोलतात। पोलीस जरी चुकीची माहिती देत असतील तर पोलीस प्रशासनावर आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार करू। जर पोलीस जर अशी चुकीची माहिती देत असेल, कारण मी बोलतोय ती पूर्ण जिम्मेदारीने बोलतोय, मी आत्ताच 2 मिनिटांपूर्वी पत्नीला बोलवे आणि बोलल्याच्या नंतर घडलेला सर्व प्रकार मी त्यांच्याकडून विचारून घेतलाय आणि त्याच्यानंतरच मी आपल्याशी बोललो। यापुढची भूमिका आम्ही काही करणार नाही, आम्ही लोकशाही पद्धतीनं निवडणूक लढणार आहोत। ज्यांना हे वाटतंय की पराजय होणार आहे त्या भीतीनं ही आता काय करायचं, तर असं भीतीचं दबावाचं वातावरण आमच्यावर करतायत। परवाच एक आमच्या सहकारी पक्षातील मित्राला कलेक्टर ऑफिसमध्ये अगदी पोलिसांच्या समोर मारले, तिथं सुद्धा पोलिसांनी काय इन्स्टिट्यूट घेतला, काहीच घेतला नाही। ह्याच पद्धतीनं आज सुद्धा पोलिसांची भूमिका तुम्ही म्हणतात तशी असेल मला माहित नाही, तर ती चुकीची असणार आहे। त्याच्यामुळे याच्यापुढे आम्ही फक्त संवेदन काही होणार नाही, संवेदनशीलता वाढणार नाही किंवा तणाव होणार नाही, पण आम्ही प्रामाणिकपणे लोकशाही मार्गाने ही निवडणूक लढू आणि जिंकू। पण 0.5 टाइप करू, सक्सेस करा, घंटीच्या बटणावर टिक करा, लाईक करा आणि शेअर करा।